हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू चाटे कोचिंग क्लासेस. आपण तुमचा इयत्ता 9वीचा संच हा धडा शिकायला सुरुवात केली होती. यामध्ये आपण संच म्हणजे काय आणि त्याची विविध उदाहरणे पाहिली होती. संच म्हणजे काय पुन्हा एकदा पहा. जेव्हा एखादा शब्द समूहामधील एखाद्या समूहामधील घटक आपल्याला नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहास संच असे म्हणतात. संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे गुणधर्म पद्धत आणि दुसरी पद्धत आहे यादी पद्धत. आज आपण त्याची काही उदाहरणे पाहूया. पहा, इथे गुणधर्म पद्धतीमध्ये पहिले उदाहरण आपण लिहिले आहे. ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हा डिव्हिजन या शब्दातील अक्षरे आहेत. हा संच आपण यादी पद्धतीमध्ये लिहून पाहूया. पहा, ए बरोबर यादी पद्धत लिहिण्यासाठी काही रूल्स आहेत ते देखील आपण पाहिले. हे इथे आपण हे स्मॉल लेटर्समध्ये लिहितो, परंतु इथे आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये हे वर्ड लेटर्स कॅपिटल आहेत, म्हणून इथेही आपण ते कॅपिटलच वापरणार आहोत. डी कॉमा आय व्ही, इथे ऑलरेडी आपण आय लिहिला आहे त्यामुळे तो येणार नाही. एस ओ आणि एन, महिरपी कंस पूर्ण. अशा प्रकारे गुणधर्म पद्धतीमध्ये ए हा संच आपण यादी पद्धतीमध्ये लिहिला. आता पहा दुसरे उदाहरण. बी हा संच, बी हा एक्सचा असा संच आहे की एक्स ही 15 लहान समनैसर्गिक संख्या आहेत. आता 15 लहान समनैसर्गिक संख्या कोणत्या आहेत तर 2, 4, 6, 8, 12 आणि 14. अशा प्रकारे बी बरोबर संच बी बरोबर महिरपी कंसात 15 लहान समनैसर्गिक संख्या आहेत 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14, महिरपी कंस पूर्ण. अशा प्रकारे आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये दिलेले संच यादी पद्धतीमध्ये लिहिता येतात, किंवा वाईस वर्सा यादी पद्धतीमध्ये दिलेले संच आपण गुणधर्म पद्धतीमध्ये लिहू शकतो. आता आपण सराव संच 1.1 सोडवायला सुरुवात करूया. पहा पहा, आपण सराव संच 1.1 पहिले उदाहरण पाहत आहोत. यामध्ये आपल्याला हे काही संच उदाहरणे दिली आहेत, ही आपल्याला यादी पद्धतीमध्ये लिहायची आहेत. पहा पहिले उदाहरण काय आहे, समपूर्णांक संख्यांचा संच. आता समपूर्णांक संख्या कोणत्या आहेत, 2, 4, 6, 8, पण आपल्याला इथे काही लिमिट दिलं नाही आहे. पहा म्हणून ए बरोबर महिरपी कंसात 2, 4, 6, 8 आणि पुढे 16. पहा दुसरे उदाहरण काय आहे, 1 ते 50 मूळ संख्यांचा संच. पहा 1 ते 50 सममूळ संख्यांचा संच आपल्याला लिहायचा आहे. आणि इथे एकच संख्या येईल 2, कारण त्या पुढील ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांना 2 भाग जाईल. म्हणून बी बरोबर महिरपी कंसात 2. पुढे पहा सर्व ऋण पूर्णांकांचा संच. ऋण पूर्णांक कोणते आहेत तर 1, 2, 3 अशा प्रकारे. याला आपण संच सी असे नाव देऊया. संच सी बरोबर 1, 2, 3 आणि पुढे. पहा संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संगीतात एकूण मूळ संगीतातील मूळ 7 स्वर आहेत, सा रे ग म प ध आणि नी. पहा त्याला आपण डी असे नाव देऊया. महिरपी कंसात सा रे ग म प ध आणि नी. 1, 2, 3, 4, 5, 6 ठीक आहे. अशा प्रकारे संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच डी बरोबर सा रे ग म प ध आणि नी हे संगीतातील मूळ 7 स्वर आहेत. अशा प्रकारे सराव संच 1.1 आपण गणित
सोडवले, आता आपण दुसरे गणित सोडवायला सुरुवात करूया. पहा, पहा अशा प्रकारे आपण दुसरे उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. इथे आपल्याला काय सांगितले आहे, इथे आपल्याला जी काही उदाहरणे दिली आहेत ती आपल्याला शब्दांमध्ये लिहायची आहेत. पहा, 4° 3 हा क्यूचा संच आहे. हे आपण कसे लिहू शकतो बघा, 4° 3 हा संच क्यूचा घटक आहे, क्यूचा पहा काय दिले आहे दुसरे, ऋण 2 हा एनचा घटक, संच एनचा घटक नाही. हे उदाहरण आपण अक्षरात कसे लिहू, तर ऋण 2 हा संच एनचा घटक नाही. पुढे पहा, त्यापुढे आपल्याला हे दिले आहे की पी हा पीचा असा घटक, पी संच पी हा पीचा असा घटक आहे की पी ही विषम संख्या आहे. ते आपल्याला लिहायचे आहे, ते आपण असे लिहू शकतो की संच पीचे पी हे असे घटक आहे की पी ही विषम संख्या आहे. अशा प्रकारे आपण सराव संच 2.1 मधील दुसरे उदाहरण सोडवले, ज्यामध्ये आपल्याला दिलेले उदाहरण हे अक्षरी लिहायचे होते. आता आपण त्या पुढील उदाहरण पाहू. पहा, यापुढील तिसरे उदाहरण तुम्हाला काय सांगितले आहे की कोणतेही 2 संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. या दोन्ही पद्धती, त्यांची बरीचशी उदाहरणे आपण पाहिली आहेत. अशा प्रकारे तुम्हाला हवे ते कोणतेही 2 संच तुम्ही यादी किंवा गुणधर्म पद्धतीने लिहू शकता. त्यापुढे पहा, चौथा प्रश्न असा आहे की खालील संच यादी पद्धतीने लिहा. पहिला, त्यातील पहिला आकडा पहा, भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच, म्हणजे आपले मराठी महिने जे की चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ असे आहेत, ते महिने तुम्ही या संचामध्ये लिहू शकता. पुढे काय आहे बघा, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच, तो संचही तुम्ही लिहू शकता. जसे की आपण पाहिले डिव्हिजन या शब्दातील संच, आता कॉम्प्लिमेंट संच क्यू बरोबर कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच सी ओ एम पी एल ई. एम पुन्हा आला आहे तो आपण नाही लिहिणार, पुन्हा ई एन आणि टी हा आहे कॉम्प्लिमेंट शब्दातील अक्षरांचा संच. पुढे पहा, मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच, मानवाची ज्ञानेंद्रिये कोणती आहेत माहीत आहे तुम्हाला, कान, नाक, घसा, सॉरी हे कान, नाक, डोळे, त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिये आहेत. त्यापुढे पहा, 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच, 1 ते 20 मधील मूळ संख्या कोणत्या आहेत, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. पुढे पहा, पृथ्वीवरील खंडांचा संच, पृथ्वीवर कोणकोणते खंड आहेत, आशिया, आफ्रिका, युरोप, अंटार्क्टिका, अशा प्रकारे तुम्ही खंडांची नावे लिहू शकता. पुढे पहा, पाचवा प्रश्न दिला आहे, खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. आता तो प्रश्न आपण सोडवूया. पहा, आता चौथे म्हणजे शेवटचे उदाहरण आहे,
यातील आपण काही उदाहरणे पाहूया। पहा, आपल्याला संच ए मध्ये 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100 या संख्या दिल्या आहेत। या संख्या काय आहेत? तर हे 1 ते 10 या संख्यांचे वर्ग आहेत। 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9 अशा प्रकारे 10 चा वर्ग 100 पर्यंत या संख्या दिल्या आहेत। हा संच आपण कसा लिहू शकतो? तर संच ए बरोबर एक्स हा अशा एक्सचा घटक आहे की एक्स बरोबर एनचा वर्ग, बरोबर आहे ना। इथे 1 ते 10 संख्यांमधील सगळ्या संख्यांचे वर्ग आपल्याला दिले आहेत आणि एन ही नैसर्गिक संख्या आहे। एन हा नैसर्गिक संख्येचा एक घटक आहे आणि काय आहे तर हे वर्ग 1 पासून ते 10 पर्यंत आहेत। अशा प्रकारे हा संच आपण लिहिला। आता पहा, सी हा संच काय आहे? एस एम आय एल ई। तर सी बरोबर इथे आपण वाय हे चल वापरू शकतो। वाय हा वायचा असा घटक आहे की हे ही स्माईल या शब्दातील अक्षरे आहेत। पहा, अशा प्रकारे आपण सराव संच 1.1 पूर्ण केला आहे। तुम्ही यातील सगळी गणिते पुन्हा एकदा सोडवा। थँक्यू।